हा व्हिडिओ आपल्याला बॅटरी असेंब्ली चार्जिंग आणि ट्रबल शूटिंग बद्दल समजून घेण्यात मदत करेल बॅटरीच काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजे यासाठी आपण बॅटरी कशी असेंबल करतात हे जाणून घेतले पाहिजे यासाठी खालील स्टेपचे अनुकरण करा पहिली स्टेप आहे बॅटरी बेचा दरवाजा उघडा आणि बॅटरी काढा पुढील स्टेप आहे मॉड्युल अशा प्रकारे ठेवा की बॅटरीचे कनेक्टर दिसेल आता आपल्याला बॅटरीवरील कनेक्टर प्रिंटेड सर्किट बोर्डच्या कनेक्टर समोर ठेवावे लागेल पुढची स्टेप आहे बॅटरी बेच्या छिद्रामध्ये बॅटरी कनेक्टर घालणे बॅटरीचा कनेक्टर सुरक्षितपणे जोडला आहे याची खात्री करून घ्या शेवटची स्टेप आहे बॅटरी आत घाला आणि बॅटरी बेचा दरवाजा बंद करा बॅटरी चार्ज करताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे मॉड्यूल वापरत नसाल तेव्हा बॅटरी काढून ठेवा एलई डीचा लाल रंग दर्शवतो की बॅटरीची चार्जिंग कमी आहे जेव्हा बॅटरी अर्धी चार्ज असेल तेव्हा पिवळ्या रंगाचा एल ई डी लुकलुकताना दिसतो बॅटरी पूर्ण चार्ज झाली की हिरव्या रंगाची एल ई डी दिसते कोणतीही खराब झालेली किंवा बेडअप बॅटरी इम्प्लिमेंटेशन पार्टनरकडे परत पाठवली पाहिजे बॅटरी चार्ज करत असताना त्याकडे दुर्लक्ष करू नये आग लागण्यासारख्या पृष्ठभागावर बॅटरी चार्ज करू नये काही वेळा बॅटरी प्लग इन केलेली असते किंवा बॅटरी पूर्णपणे संपलेली असते आणि तरीही लाल रंगाची एलईडी चमकत नाही या मार्गाने ही समस्या सोडवता येऊ शकेल बॅटरी सहा तास चार्ज करा बॅटरी अनप्लग करा आणि पुन्हा प्लग इन करा लाल रंगाचा ई डी चमकणे बंद होईपर्यंत उपकरण चार्ज करा बॅटरी पन्नास टक्के चार्ज असताना पाठवल्या जातात उपयोगात नसताना बॅटरीचे लेवल पाच टक्के प्रति महिना कमी होते जेव्हा बॅटरीची लेवल तीन हजार पाचशे एम व्ही पेक्षा कमी होते तेव्हा बॅटरी लेवल पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि परिणामी चार्जिंग करताना लाल रंगाने चमकणार नाही इथे बॅटरी असेंब्ली चार्जिंग आणि ट्रबल बद्दल समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे